नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत की नुकतंच केंद्र सरकारने खासगी कंपन्यांना अफूचे उत्पादन करण्यास परवानगी दिलेली आहे. तर केंद्र सरकारने असे पावलं का उचललेले आहेत, आपल्या खूप साऱ्या लोकांना जे आहे अफू काय आहे तर ते माहितीच असेल, ज्याला इंग्लिशमध्ये आपण ओपीएम असं म्हणतो. तर हे जे ओपीएम आहे तर त्याचं प्रोड्युशन जे आहे आधी सरकारी पातळीवर केलं जात होतं, परंतु खासगी कंपन्यांना सुद्धा या ओपीएमचं आता प्रोडक्शन करता येणार आहे. तर केंद्र सरकारने याबाबत परवानगी का दिली हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिकोड करणार आहोत. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. तर चर्चेत असण्याचं कारण काय की भारताने आता ज्या खासगी कंपन्या आहेत आपल्या देशातील, बघा खासगी कंपन्या बाहेरच्या कंपन्यांना हे सध्या देण्यात आलेले नाही, पण भारतातील ज्या खासगी कंपन्यांना आहे त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट आता देण्यात येणार आहे. भारताने आता खासगी कंपन्यांना अफू उत्पादन विक्रीची परवानगी दिलेली आहे. असा प्रश्न येऊ शकतो की भारतातील अशी पहिली कुठली कंपनी आहे की जिला अफूचं उत्पादन करण्याची परमिशन मिळालेली आहे, तर त्याचं आन्सर असेल बजाज हेल्थकेअर. तर बजाज हेल्थकेअर ही परवानगी मिळवणारी पहिली कंपनी ठरली आहे. मात्र यावेळीच म्हणजे याआधीच केंद्र सरकारने जे आहे हे उत्पादन करण्यासाठी खासगी कंपन्यांना परवानगी का दिली, एकेकाळी हीच परवानगी केंद्र सरकार नाकारत होतं. मग केंद्र सरकारचे धोरण नेमकं काय आहे, हे अफूचं कशा पद्धतीने आपल्या देशात मॅनेजमेंट केलं जातं प्रोडक्शनचं, ये सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर याच्यामध्ये आपण थोडं इतिहासात डोकावून पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की चीनमध्ये सगळ्यात जास्त अफूचं प्रोडक्शन केलं जात होतं. म्हणजे ब्रिटिशांची जबरदस्त मक्तेदारी होती, इतकं मक्तेदारी की तिथल्या राजाला सुद्धा या ओपीएमचा नशा लागलेला होता. एका प्रकारे तिथली सगळी जनता ओपीएमच्या आहारी गेलेली होती. मग त्याच्यानंतर ब्रिटिश आणि चायनामध्ये वॉर झालं, त्याला ओपीएम वॉर असं सुद्धा म्हणतो. मग ओपीएम वॉर मध्ये जे आहे ना, मग चायना आणि ब्रिटिशांमध्ये करार झाला, याच्या अंतर्गत ब्रिटिशांना एक कायमची वसाहत मिळाली, ती म्हणजे हाँगकाँग. हाँगकाँग आणि मकाऊ त्यांनी त्यांना देऊन टाकलं होतं. मग हाँगकाँग जे होतं ना, तिथून ते सगळे त्यांचं अफूची जी बाजारपेठ आहे ना, तर ते चालवत होते. पण भारतात अफूची जवळपास ओळख कधीपासून व्हायला लागली, मुघलांच्या काळांपासून, 15व्या शतकापासूनच आपल्याला दिसायला लागली. आणि ज्यावेळी मुघल सत्ता हळूहळू डबघायला जात होती, रास होता त्याचा, तर त्यावेळी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपली पूर्णपणे मोनोपली निर्माण केली, मक्तेदारी निर्माण केली. जे आधी सर्वसामान्य शेतकऱ्यांकडनं अफूचं उत्पादन घेतलं जात होतं ते आता बंद करण्यात आलं आणि आता ते संपूर्णपणे सरकारी नियंत्रणाखाली आणण्यात आलं. सरकारी नियंत्रण म्हणजे काय, ब्रिटिश कंपनी. 1873ची ही गोष्ट आहे. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्व अधिकार तर केंद्र सरकारनेच घेतलेले आहेत, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने घेतलेले आहेत. राज्य सरकारांना या संबंधीचे लागवड आणि उत्पादन घेण्याचं कुठलंही परमिशन नाही. अफूच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्रजांनी अफू कायदा केला. मग या अफू कायद्यामध्ये 1857, 1978 धोकादायक औषध कायदा 1930 असे हे कायदे आहेत. अफूची लागवड आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी एक ऍक्ट आहे, नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉफिक सबस्टन्स, ज्याला एनडीपीएस ऍक्ट म्हणतात. हा फार महत्वाचा ऍक्ट आहे. म्हणजे तुम्ही आर्यन खानचं प्रकरण पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये हा ऍक्ट खूप गाजला होता, एनडीपीएस ऍक्ट. कारण की एनडीपीएस ऍक्ट मध्येच म्हटलेलं आहे की किती तुम्ही कन्झम्पशनसाठी वापरू शकतात आणि किती सेलसाठी वापरू शकत होतात. मग आर्यन खानच्या केसमध्ये असंच होतं की ते सेलसाठी वापरत होता तो का कन्झम्पशनसाठी वापरत होता. कारण की जर कन्झम्पशनसाठी असेल तर शिक्षा वेगळी असेल, जर कोणी सेल करत असेल ती गोष्ट तर त्याच्यासाठी शिक्षा ही वेगळी असते. म्हणून हा एनडीपीएस ऍक्ट तेव्हा सुद्धा चर्चेत होता. पुढे भारतात अफूची लागवड आणि विक्रीसाठी काही नियम आहेत का, तर बघा भारतात अफूची लागवडाची परमिशन प्रत्येकाला देता येत नाही. म्हणजे मी तुम्हाला याच्यावर उदाहरण सांगतो की महाराष्ट्रात, म्हणजे महाराष्ट्रात असं उदाहरण होतं की महाराष्ट्रात खूप वेळा जेव्हा दुष्काळ पडतो खूप जास्त, तर त्यावेळी शेतकरी बघा डायरेक्ट गव्हर्नमेंटला पत्र लिहितात की एकतर तुम्ही आम्हाला अनुदान द्या किंवा आम्हाला अफूची शेती करण्याची परमिशन द्या. अफूची शेती करण्याची परमिशन का, कारण की अफूला इंटरनॅशनल मार्केटमध्ये जबरदस्त भाव आहे, म्हणजे खूप जबरदस्त भाव आहे. म्हणजे शेतकरींनी जर अफूचं उत्पादन घेतलं ना, म्हणजे शेतकरी हा सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होईल. परंतु याचे अनेक परिणाम आहेत, ते आपण पुढे बघणारच आहोत. तर ही अफूची परमिशन जी आहे ना, प्रत्येकाला देता येत नाही, हाच प्रॉब्लेम आहे. मग कारण की हे ना एक धोकेदायक औषध आहे. म्हणजे मी याला धोकेदायक म्हणण्यापेक्षा याला असं म्हणेन की एक दुधारी तलवार आहे. म्हणजेच की अशी तलवार आहे की ज्याला दोघी बाजूंनी द्यार आहे. म्हणजे तुम्ही दुसऱ्यावर मारण्यासाठी पण वापरू शकतात, पण चुकून तुम्हाला जर धक्का लागला तर तुम्हाला सुद्धा त्याचा तोटा होणार आहे. हे एक धोकेदायक औषध आहे आणि याचा सर्वात मोठा प्रभाव हा मानवी चेतन संस्थावर होतो. म्हणजे आपली जी नर्वस सिस्टीम आहे ना, तीच याच्या इफेक्ट होत असते. आणि मेडिकल सायन्स आहे ना, याच्याकडे औषध म्हणून बघतं. म्हणून काय म्हटलो, ही दुधारी तलवार आहे. एक एकदम धोकेदायक आहे, दुसरं हे औषध म्हणून सुद्धा काम केलं जाऊ शकतं.
हे भुलीचे औषध म्हणून, म्हणजे तुम्ही बघा कुठले ऑपरेशन करण्यात बघा डॉक्टर आपल्याला ते भूलचं इंजेक्शन देतात, तर ते हे भुलीचं औषध म्हणून सुद्धा उपयोग होतो. भारतात अवैध व्यापार होऊ शकतो याच्या भीतीनेच जे आहे ना अफूच्या शेतीवर भारतात एकदम कडक निर्बंध ठेवण्यात आलेले आहे. भारतातील काही भागात जसं मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेश आणि राजस्थान अशा वेगवेगळ्या याच्यातील 22 जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकारने काही जो भाग आहे ना तर तो अफूच्या उत्पादनासाठी दिलेला आहे. दरवर्षी सरकार अफूच्या लागवडीसाठी परवाना धोरण ठरवते. तर काय होतं, केंद्र सरकार दरवर्षी जे ना परवाना धोरण ठरवते, मग याच्यामध्ये त्या संबंधित वर्षासाठी किती तुम्ही प्रोडक्शन करू शकतात, ते कोण परचेस करणार आहे, कुठं तुम्हाला डिलिव्हर करायचं, या सर्व गोष्टी होतात. त्याच्यानंतर किती क्षेत्रात तुम्हाला करायचं ते क्षेत्र सुद्धा निश्चित केलं जातं. पण इथं हे लक्षात ठेवा बरं का, ज्यांना काही परमिशन दिली जाते ना त्यांना फक्त लागवडीची परमिशन दिली जाते, विक्रीची परमिशन दिली जात नाही. हेच इथं महत्वाची गोष्ट आहे. अवैध अफूचे उत्पादन रोखण्यासाठी सरकारने उपग्रहांचाही वापर सुरू केलेला आहे, म्हणजे सॅटेलाइट इमेजिंग द्वारे सुद्धा सरकार इथं वापर करत असतो. आता लागवडीनंतर अफूचे किती प्रमाणात उत्पादन घेतले जाते याबाबतही कडक तपासणी सरकारकडून करण्यात येते. त्यानंतर अफूची खरेदी करून संबंधित कारखान्यांना सरकार विकत असते. पुढे भारतातील अफूचा अफगाणिस्तानचे काय संबंध आहे, बघा या गोष्टीवर चर्चा करण्याआधी दोन शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे. एक आहे गोल्डन क्रिसेंट आणि एक आहे गोल्डन ट्रायंगल. म्हणजे परीक्षेत पण येतात हे प्रश्न बरं का, म्हणजे खूप वेळा विचारतात की गोल्डन क्रिसेंट काय, गोल्डन ट्रायंगल काय आहे. तर गोल्डन क्रिसेंट हा काय, हा तीन देशांचा प्रदेश आहे जो असा हा चंद्रकृती, त्याला तुम्ही म्हणू शकता सिंपल आपल्या मराठी शब्दात ही चंद्राकृती आकार. याच्यामध्ये तीन देश येतात, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण. याच्यामध्ये जबरदस्त अफूची शेती ही केली जाते. दुसरं आहे गोल्डन ट्रायंगल. या गोल्डन ट्रायंगल मध्ये बर्मा, लाओस, व्हिएतनाम, थायलंड असे जे आहे ना तर ते देश येतात. इथं पण सगळ्यात जास्त होतं. मग तुम्ही बघा, तुम्ही जर भारताचा नकाशा एकदम केअरफुली रीड केला तर तुम्हाला दिसेल भारत आहे ना हा गोल्डन क्रिसेंट अँड गोल्डन ट्रायंगलच्या मध्ये आहे. म्हणून तुम्ही बघा की भारताला सगळ्यात जास्त जो खतरा आहे ना तर तो दहशतवादापासून नाहीये, भारताला सगळ्यात जास्त खतरा या अफूचरस गांजाशी आहे. कारण की आपलं या दोघांच्या मध्ये आपण येतो की जिथं सगळ्यात जास्त उत्पादन होते, म्हणजे जिथं फॅक्टरी, फॅक्टरीच्या बाजूला जर एखादं गोष्ट असेल तर तिथं तर सेल जास्तच होणार आहे. म्हणून बघा की वाघा बॉर्डर किंवा त्या बॉर्डरद्वारे आपल्या भारतात अफू येते, म्हणजे पंजाबच्या रस्ते किंवा जम्मू काश्मीरच्या रस्ते. पण जम्मू काश्मीरच्या रस्ते थोडी कमी येते कारण की तिथं आर्मी प्रत्येक ठिकाणी डिप्लॉय आहे दहशतवाद्यांमुळे. पंजाबच्या रस्ते ससा करून येते, थोडंसं राजस्थान आणि थोडंसं गुजरात मधून येते. आणि गोल्डन ट्रायंगलसाठी कुठून येते, जे आपले नॉर्थ ईस्टचे भाग आहेत ना तर तिथून जे आहे ना, तिथून हे जे आहे ना तर अफू हा आणला जातो भारतात. मग समजलं तुम्हाला. मग अफगाणिस्तानची संपूर्ण जी अर्थव्यवस्था आहे ना तर ती अफूच्या याच्यावरच बेस आहे. म्हणजे ज्यावेळी तालिबान यांनी शासन स्वीकारलं तर त्यांचा मेन सोर्स ऑफ इन्कम जो आहे तर तो एक्सपोर्ट नाही आहे, म्हणजे त्यांच्याकडे काही गुड्स अँड सर्व्हिसेस बनत नाही. जसं भारताकडे आय टी सर्व्हिसेस आहे, कृषी उत्पादने आहेत, चायनाकडे इलेक्ट्रॉनिक्स आहे, अमेरिकेकडे डिफेन्स आहे, यांच्याकडे काय, यांच्याकडे काही नाही. पण हे काय करतात, ब्लॅकने जे आहे ना ब्लॅक मार्केटमध्ये हे अफूची तस्करी करतात आणि तिथं मोठ्या प्रमाणावर अफूची शेती होते तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे तिथं सरकारचं शासनच नाही ना म्हणून तिथं अफूची शेती होती आणि या अफूची सर्व तस्करी भारतात होण्याची शक्यता असते. देशातील गाझी, यूपीतील गाझीपूर आणि मध्य प्रदेशातील निचम येथे अफूचे उत्पादन होते. हे दोन ठिकाणं लक्षात ठेवा. सरकारी अफू आणि अल्कलाइटच्या कारखान्यांमध्ये अफूवर प्रक्रिया केली जाते. या ठिकाणी मॉर्फिन, कोडिन, थेबाईन आणि ऑक्सिडोकोडिन यांसारखी उत्पादने घेतली जातात. कोणकोणती उत्पादने घेतली जातात, मॉर्फिन आहे, कोडिन आहे, थेबाईन आहे आणि ऑक्सिकोडिन आहे. आता हे मॉर्फिन बघा, तुम्ही जर पिक्चर वगैरे पाहिलं असेल, पिक्चरमध्ये पण दाखवतात की मॉर्फिन आलाय, किंवा संजू बाबाचा पिक्चर पाहिला असेल त्याच्यामध्ये पण हा वर्ड आलेला आहे मॉर्फिन संदर्भात. ओके, अफूच्या लागवडीवर सरकारचे नियंत्रण असेल तर ते खाजगी कंपन्यांच्या हाती देण्यास काही हरकत नाही. म्हणजे जर खाजगी कंपन्यांना तुम्ही लागवडीसाठी देत आहात परंतु अल्टिमेट कंट्रोल जर सरकारचा असेल ना तर ते देण्यात काही हरकत नाही. फक्त काय की तस्करी होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. अफूचा वापर कुठे कुठे केला जाऊ शकतो, बघा अफूचा वापर जो आहे ना खूप साऱ्या औषधांमध्ये केला जाऊ शकतो. मॉर्फिन सारखी औषधे जे आहे ना तर ते अफूपासून बनवली जातात. मॉर्फिन सारखी औषधे, अफूपासून बनवलेली औषधे कर्करोगाच्या रुग्णांसाठी सुद्धा वापरली जाऊ शकतात. कोडिन, अफूपासून बनवलेले पदार्थ खोकल्यांच्या औषधामध्ये वापरले जाते. म्हणून बघा खोकल्यांच्या औषधामध्ये तुम्हाला अल्कोहोल पण मिळणार आहे. म्हणजे अशी खूप सारी औषधं आहेत की ज्याच्यामध्ये या अफूचा आपण अर्क वापरू शकतो. म्हणजे ओरिजिनल अफू नाही वापरायचा आपल्याला, पण अफूचा काही आपल्याला भाग वापरायचा आहे की जेणेकरून ते जास्त इफेक्टिव्ह होईल. परंतु अफू इतकं घातक आहे ना की त्याचा
म्हणजे माणूस व्यसनाधीन होऊ शकतात, म्हणजे त्याचा सवय लागू शकते आणि हा काय करतो हळूहळू आपल्या जी नर्वस सिस्टीम आहे त्याला डॅमेज करण्याचा प्रयत्न करतो. भारताचा समावेश अशा 12 देशांमध्ये होतो की जिथं अफूला लिगली मान्यता आहे की तुम्ही अफूचं उत्पादन करू शकतात, पण कशासाठी, सेलसाठी नाही, औषधांसाठी. खासगी कंपन्यांना हस्तक्षेपाने काही बदलणार आहे का बघा. खासगी कंपन्यांच्या हस्तक्षेपामुळे अफूच्या उत्पादनाला वेग येईल, कारण की आपल्याला माहिती आहे की रेट एपिझनमुळे सरकारी काम आणि 6 महिने थांब असे गंमत होते. औषध कंपन्यांनी उत्पादन वाढवल्यास सरकारला खर मोठा एक लाभ मिळू शकतो. म्हणजेच तुम्हाला सांगू का सरकारचं ध्येय काय आहे, की आपल्याकडे ज्या मेडिकल इंडस्ट्री आहे ना तर त्याचं एक्सपान्शन करायचं आहे सरकारला, आणि युरोप अमेरिका इथं सगळ्यात जास्तीत जास्त आपल्याला आपली औषधं पाठवायची आहेत. पण त्याच्यासाठी लागणारे जे ड्रग EPI असतं ना, ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल ड्रग जे असतं ना API जे आहे ना, तर ते लागतं ऍक्च्युली मध्ये. API हे फार महत्वाचं असतं, म्हणजे कुठलाही प्रोडक्ट जर आपल्याला बनवायचं असेल ना तर त्यावेळी आपल्याला जे ना तर तो एक बेसिक ड्रग आहे, तो बेसिक ड्रग हा आपल्याला लागतोच. तर हे API बनवण्यासाठी सुद्धा याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. लक्षात आलं तुमचं? एका अंदाजानुसार कंपनी येत्या वर्षात जवळपास 600 टन उत्पादनावर, अफूच्या उत्पादनावर प्रक्रिया करू शकते. मॉर्फिन आणि कोडीन सारख्या विविध अल्कॉइडच्या उत्पादनास देखील प्रोत्साहन देऊ शकते. मात्र या सगळ्यात अफूच्या लागवडीवर लक्ष कसं ठेवायचे हे सरकार समोर आव्हान असणार आहे, परंतु सरकार हे आव्हान लवकरात लवकर पेलवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की सरकार का खासगी कंपन्यांना अफूचे उत्पादन करण्याची परमिशन दिलेली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.